सध्या राज्यामध्ये विविध भागांमध्ये जे पावसामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आता जे गेल्या आठवड्याभरापासून रिमझिम पाऊस आहे, या रिमझिम पावसामुळे अनेक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं पेरण्या 50% झालेले आहेत, आणखी 50% पेरण्या बाकी आहेत. या रिमझिम पावसामुळे शेतकरीही हतबल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अक्कलकोट शहराला नगरपालिकेकडून 8 ते 10 दिवसाला एकदा पाणी दिला जातो, यामुळेही अक्कलकोट शहरामधील महिलावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे. आज असल्या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये अक्कलकोट शहराला प्रत्येक घरी प्रायव्हेट टँकरद्वारे पाणी मागवण्यात या ठिकाणी नागरिकांनी मागवत आहेत, याचंही खंत आणि या नगरपालिकेचा निषेध महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण नगरपालिकेचे संपूर्ण टीम मुख्य अधिकारी असतील, यांनी पाण्याचं योग्य नियोजन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी त्यांनी तातडीचं लवकर विचार करावा, अशी मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने याच्या अगोदरही वेळोवेळी निवेदन मोर्चे आंदोलने उपोषणे करून देखील दिले असता तत्कालीन मुख्याधिकारी येतात, 2 वर्षात जे त्यांचं रोटेशनप्रमाणे काम करतात पण जातात, पण अक्कलकोट शहराला वर्षानुवर्ष दर 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्यातनं एकदा पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, हे प्रत्येक वेळेस हाच प्रश्न अक्कलकोट शहरासाठी 8 दिवसाला एकदा पाणी नेहमीच तोच विषय अजूनही सुटला नाही, त्या सुटणार का नाही याचं चिंतेत अक्कलकोट शहरातील नागरिक आहेत.